महाराष्ट्रासह देशभरात अवकाळी पावसानं थैमान घातलंय. अनेक राज्यात वादळी पावसासह गारपीट देखील झालीय. यात 28 जणांचा मृत्यू झालाय. महाराष्ट्रात पावसाने 12 जणांचा बळी घेतलाय. राजस्थानमध्ये कोसळणाऱ्या मुसळधार पावसात 9 जणांचा जीव गेलाय. मध्य प्रदेशमध्ये 10 नागरिक मृत्युमुखी पडलेत. देशभरात या अवकाळी पावसानं 28 जणांचा बळी घेतला आहे. दरम्यान हवामान खात्यानं अनेक राज्यात हाय अलर्ट जारी केलाय. गेल्या 5 दिवसांपासून विजेचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह कोसळणाऱ्या पावसाने महाराष्ट्रात वेगवेगळ्या जिल्ह्यात 12 जणांचा जीव घेतला आहे. नाशिकमध्ये वीज अंगावर कोसळल्यानं 3 जण ठार झालेत, तर जुन्नरमध्ये देखील वीज अंगावर कोसळल्यानं एका 28 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे.